करण भाई कुठून पायपाची इकडून काय ऐ पायपाची इकडून ना कुठं पाळालीला ची बोलते नाही पचार पचार ओ दुकान में अरे दुकानात अरे जे वास सुटला अरे माझी 24 तुला माहित आहे ना भाई तो स्वतः दुकान तो का बोला कपडे दाखवत होता इसका 24 बोलते सेलिब्रिटी जायचं आहे बोलते एकदम खोल आहे खाऱ्या बघा कपडे एकदम खाऱ्या नाही हे बघ निमचे इथले निमचे आणि टॉस नाही बघ बटर भी इथले कपडे बटर सो हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईज गुड आफ्टरनून. आफ्टरनून झालेली आता वाजल्यात 12:43 आणि आता चहा प्यायला घेतली गाईज. तुम्ही बघू शकता आज चहा मध्ये पार्ले बिस्किट खाणार आहे आणि इकडे गाठी सेव सुद्धा आहे आणि आजचा विषय एकदम खोल आहे खाऱ्या बघा कवरे एकदम खाऱ्या नाही हे बघ निमचे इथले निमचे आणि टॉस नाही बघ बटर भी इथल्या कवर बटर कवर इथल्या बटर नाही अजून भी न टॉस. तर चला गाईज आता मी चहा पिता मस्त वेगळे आणि चहा पिल्याच्या नंतर मला जायचं माझ्या मित्राचा साकूरपुरा 5 तारखेला आणि मी 5 तारखेला कुठे येणार आहो माहित आहे का डुंगे गावात येणार आहो. कुठं डुंगे गावात येणार आहो साकूरपुऱ्याला. भाई आपला फुल डान्स बीन्स रुपांश भी डान्स फुल करणार मी पण मित्राचा साकूरपुरा म्हणजे विशेष डेंजर असणार. तर त्या जायचा त्याचा कपडा आणाला कपडे शिवायला दिल्या भाई 13 दिवस झाला फिरायला जायचा 13 दिवसांच्या आज घर आले. तर मी पण जण थोड्या वेळाने त्याला भेटाला आणि भेटून मस्त थोड्याशा गप्पा बिप्पा मारीन त्याच्यासोबत. आणि चला तुम्ही आपल्या ब्लॉग मध्ये असेच कंटिन्यू राहा कारण की आता चहा प्यायचा वेळ झाले पोटाला भूक लागले. हा तुम्ही पण या चहा प्यायला. तुम्हाला माहित सॅमी काळन काळाचे पितं कुठला काळाच्या गाईस अजून काही मित्राचा फोन आला नाही. कपारी शर्यतींचा आनंद येतात घाटावरती शर्यती आहेत लाईव्ह शर्यती बघता जायला भेटला नाही म्हणून कारण की कवा तो अजून झोपले त्याला मॅचच टाकलेला झोपल्या बोलता आता आंघोळ विंघोळ करता म्हणजे वाजलं किती 4 वाजलं तरी झोपले. तर लाईव्ह शर्यतींचा आनंद घेता तुम्ही पण घ्या त्याला लाईव्ह शर्यतींचा आनंद. मगाशीच बसलो मित्राच्या गाडीमध्ये आणि आलोय आता आम्ही कल्याणला भावाचा आमच्या साकूरवर आहे. भाऊजी जाम मेहनत घेतली आमचे भाऊजी फुल मेहनत घेतली मेवण्यासाठी बरोबर एक नंबर हा भाऊजीने फुल मेहनत घेतली मेवण्यासाठी फुल आमंत्रण विमंत्रण जाम केलं कारण की तो गेलता फिरायला 13 दिवस गेलता फिरायला. सकाळी 7 वाजता घरी आले थोडासा आराम केला आणि लगेच आता चालला कपडे आणाला तो आता वॉट भरण्यासाठी त्यांनी ओटी भरायची असते ना ओटी भरायला बायकोला साडी पण घेतली ना भाऊजी. हा त्यांची आई पण आले आणि आम्ही दुकान साड्यांचं दुकान दाखवू नये कारण की प्रमोशनला नाही आलो आम्ही साडी घ्यायला आले. क्या रे यश किधर घुमता अकेला ही हा तू भूल गया रे सोप्या गया तो तू भूल गया मेरे को लगा कॉल बिल करेगा तू मेरे को कुछ भी नहीं किया गायब पड़ा. अरे मैं किधर गायब पड़ा तेरे को पता है मैं इंस्टा और यूट्यूब पे दिखेगा तेरे को बाकी किधर नहीं दिखेगा बाकी बाहर नहीं दिख रहा था. अरे अपने दोस्त गया तो किधर घूमने का अभी दोस्त आने के बाद देख कितना दिन से बाहर निकला के नहीं तू भी पिंजरे में था मैं भी पिंजरे में था. हाँ पोपट निकला ना अभी बाहर चलो अभी घूमते भाई आओ ना बाहर पहले अजून साकूरपुरा ना झाला पण भाईनी पहिली साडी त्याचं नाव नाही दाखवायचं आपल्याला पण भाईंनी बघा बायकोसाठी पहिली साडी घेतलेली आहे म्हणजे आजपासून सुरुवात झाली आजपासून सुरुवात झालेली आहे आमच्या भावाची आणि तो मस्त वेगळी आता काय करतो रे ये लवकर इकडे आतमध्ये ना आतमध्ये जीपे करतोय भाई आमचा जीपे करतोय आणि साकूरपुरा तुम्हाला हे ब्लॉग मध्ये बघायलाच भेटेल सॅमी करण ऑफिशियल चॅनल वरती नक्की बघा ब्लॉग फुल मजा करू आम्ही. भाऊजी नाचल ना फिट ना भाऊजी फिट बदला म्हणजे विषयच नाही तुम्ही नाचल ना बघा ना आपला डान्स बरेच दिवस पाय हल्ला नाही ना माझं पण
आलो चांगलं पाय आलो आपला. आता आपण मित्राला भेटूया. मित्र वेलकम मुंबई मध्ये आल्याबद्दल. अरे हार आणला तू भाई झोपले. तुझी मुलं हारणार आणला ना तर 12 वाजता रेडी आहे. तुम्ही 1 टाइम दिला मी 12 रेडी झालतो त्यासाठी. हा त्यासाठी यो जॉकेट मिनी गेल्या वर्षी ठेवलेला यो कबाडान. बरं माझा मित्र येणार म्हणून आज करू दे. साखर बरोबर तू येणारच म्हणून आज करला त्याला कबाडांच्या. तर चला आता आम्ही जातो भाईचं कपडे शिवायला. कुठं जायचं? चला आता भिवंडीला चाललो आम्ही साईबाबा मंदिराच्या इथे सीन कपडे दिले साखरपुराच्या शिवाला. ते कपडे आणायला चालले आहो आणि मग ते कपडे घ्याव. त्याच्यानंतर कुठे जायचं आपण? जत्रेला भाई जत्रेला कुठं चालले तू? तर चला आता आम्ही चाललो भिवंडीला कपडे आणायला. चला आता आमचे कपडे ट्रायल करून बघितलेले आहेत. ए भाऊ कसे आहेत कपडे? कसं झालं? त्यासाठी मी ब्लॉग मध्ये दाखवले नाही कपडे. साखरपुऱ्याच्या आंधीत कुठे रिव्हील करते? नवरा बघायला मजा नाही येणार ना नंतर. नंतर डायरेक्ट दाखवू. जर साखरपुऱ्याच्या आंधीत दाखवले मग नवऱ्याला कोण बघणार? तर चला आता परत जायचं आम्हाला कल्याणला. आता बसतो आम्ही गाडी काय जाता. आम्ही आलोय वडापाव खायला. यशला लय भूक लागली. यश कितना भूक लागा तेरे को? खाना बोलते खाया नहीं तूने? झूठ बोल रहा है. भाऊजी खाले का ना यानी? हाँ एक भाकर खाले ना देवा भाई. तूने कही डाइट ही बस? अरे बाप डाइट. हाँ 2 दिवस 10 किलो कमी करा. कसा होशील तू 2 दिवस 10 किलो कमी? हाँ हाँ नाचेगा क्या फिर तू? कूदेगा तू? वड़ा पाव ले चल जल्दी. तू जो लेगा वो समोसा वड़ा पाव. मेरे पास माउंटेन ड्यू है डर के आगे जीते. हाँ खत्म. तर चला आता वड़ा पाव खाते आम्ही. कसा वडापाव बघा. काय आता काय करणार? क्यों रे ऐसा वडापाव ले आये तू? इधर क्या ऐसे ही मिलते इधर? मी एक समोसा खाला एक वडापाव खाला. आता पिताव आम्ही ठंडा भाई. बघा आता पिताव आम्ही ठंडा. भाईचं जरा आमंत्रण चालू आहे. भाई बिजी आमचा. भाऊजी लय असता बाकी. प्या प्या तुम्ही प्या. आम्ही काळा पिऊ काळा. कारण की भाऊजीला आवरी खुशी झाली. एकूणता एक मेवण्यास मेवण्याचा जमलेस लगीन आता ना भाऊजी. तर चला जरा आमचा मित्र आली. कोण बिझी आहे आमंत्रण चालू आहेत. का सकाळी आले तो फिरूनच्या 13 दिवस बाहेर होता. कुठे कुठे फिरायला गेलता ना त्यानंतर मी त्याला मस्त विचारता तो सगळं सांगेल आपल्याला. पण आता इथं नाही विचारणार. आम्ही पण इथं आलो तो वडापाव खायला. लय भारी लागता वडापाव कडा एकदम एक नंबर. अरे लाईट गेली. गाईज तर आता भाईनी मस्त यश भाईला कपडे घेतले. यश भाई खुश झाला. मला बी घेतलेलं पण भाई माझी चॉईस काही वेगळी आहे. मी कॅन्सल केलं. मी नाही घेत आता. यश कैसा लागा तेरा कुर्ता? अच्छा आहे ना? तू पचार पचार बिमल खा. अरे मुझसे पता चलता ना. चला आता आम्ही जातो. कुठेतरी जायचं असेल तर जाऊ. आता भाईला सलून मध्ये फेशियल वेशियल करायचं असेल एकदम कडक. हो एक ते तिकडचा कुठे चालतं? पक्का ऊन होता. तर घ्या चला पटापट. भाऊजी बी खुश झाला. बघित भाऊचा कुर्ता बी भारी आहे. अरे माझी 24 तुला माहित आहे ना भाई. तो स्वतः दुकान तो का बोला कपडे दाखवत होता. इसका 24 बोलते सेलिब्रिटी द्यायचं आहे बोलतो. तर चला आता आम्ही जातो मस्त कुठेतरी ना सापडता. करण भाई येणार. करण भाई आहे. करण भाई नुसता उठते गेलते बोलते. करण भाई कुठून पायपाची इकडून काय? ऐ पायपाची इकडून ना. कुठं पाळालीला? भाऊजी आमचा लय खुश आहे. बाकी ड्रेसिंग कडक घेतलंय भाऊजींनी.
नहीं भाऊजी ने मेहनत लाई घेतले ना रे वन साइड निघतोय आम्ही कुठे पडत नाही वो कमी एक यादा बाग कितना साल मसाला डाक वीडियो ये देख किधर है मसाला सी बोलते नहीं पचार पचार और दुकान में अरे दुकान अरे जे वास सुटला ये दोग पाला मी रेले दिते अरे ब्लॉग का यही तो मजा रहता है। हैप्पी बर्थडे गनु मनु सोनू मनु के ए सोनू मोनू ये दोगी तो दांत दाखवा आई दोगी तो दांत दाखवा दांत पारले तो असत ना बघ अशा दोगी बीन असा असा चला